अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। फर्दापूर येथे महाराष्ट्र राज्य रोजगार सेवक संघाचे कोर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत शासनाला निवेदन देऊन एक महिन्याचा कालावधी देण्यात आला असून ग्राम रोजगार सेवक यांच्या विविध मागण्या या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत, त्या मंजूर न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा या बैठकीत घेण्यात आला। यावेळी 22 जिल्ह्यातील प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहिले होते। यावेळी राज्याध्यक्ष विनोद चव्हाण, सुनील दामोदर, शांताराम जाधव, समाधान नवले, सचिन पाटील, मोकासरे, विलास चव्हाण, दीपक शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते। मी विनोद चव्हाण, ग्राम रोजगार सेवक संघाचा प्रदेश अध्यक्ष। आमच्या ज्या काही ग्राम रोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्याच्या अनुषंगाने आज आपण इथं पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या कोर कमिटीची बैठक आयोजित केली आहे। कारण का ग्राम रोजगार सेवकांवर जे काही 14 वर्षापासून अन्याय होतोय, ग्राम रोजगार सेवकांना योग्य रीतीने मानधन मिळालं पाहिजे, ग्राम रोजगार सेवकांना सुरक्षा मिळाली पाहिजे, ग्राम रोजगार सेवकांचा जो काही अधिकार आहे तो मिळाला पाहिजे। इतक्या देशात आणि जगात कोरोनाची भयान स्थिती असल्या देखील ग्राम रोजगार सेवकांनी महाराष्ट्रामध्ये 679 कोटी मजुरांना काम उपलब्ध करून दिलं। जो ग्राम रोजगार सेवक ग्राम रोजगार मजुरांना काम उपलब्ध करून देतो तोच ह्या गोष्टीपासून वंचित आहे, त्याला मानधन नाही, त्याला प्रवास भत्ता नाही। आम्हाला याच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून शासनाकडे अशी मागणी करायची आहे की ग्राम रोजगार सेवकांना फिक्स पे असं 18,000 रुपये मानधन दिलं पाहिजे, ग्राम रोजगार सेवकांना प्रवास भत्ता मिळाला पाहिजे आणि ग्राम रोजगार सेवकांना विमा सुरक्षा पुरवली गेली पाहिजे। विमा सुरक्षा यासाठी पुरवली गेली पाहिजे कारण का बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि बॉडी बदलल्यानंतर आमच्या ग्राम रोजगार सेवकांना बदलण्याची प्रक्रिया चालू होते आणि मजुरांना काम उपलब्ध करून महत्वाचं काम रोजगार सेवक करतो, तरीही याचं कारण वेगवेगळे असते तरीही आम्हाला आमच्या ग्राम रोजगार सेवकांना योग्य सुरक्षा पुरली पाहिजे। याच्या अनुषंगाने जर महाराष्ट्र सरकारने आमच्या ह्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही राज्यभर रस्ता रोको, मंत्र्याच्या गाड्या आणि अन्य आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या मागण्या शासनापर्यंत मांडणार आहोत। आम्ही शासनाला या तुमच्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की आम्ही तुम्हाला एक महिन्या विनंती करायची आहे। एका महिन्यामध्ये तुम्ही ग्राम रोजगार सेवकांची योग्य बैठक लावून योग्य लेखी आश्वासन जर दिलं नाही तर राज्यभर आम्ही ग्राम रोजगार सेवकांच्या वतीने आंदोलन करणार आहोत। ठिकठिकाणी गाड्या अडवल्या जातील, लॉंग मार्च केल्या जातील, उपोषणाला बसल्या जाईल व याची जो काही आम्ही आमचं आंदोलन करणार आहोत याची सर्वस्व जबाबदारी ही प्रशासनाची राहील। कारण का आम्ही आमच्या पोटासाठी आणि हक्कासाठी हे सगळं करतोय। रोजगार हमी कायदा अंमलात आणला, हा कायदा 1977 रोजगार हमी कायद्याच्या रूपाने महाराष्ट्राला मिळाला आणि आज जे महाराष्ट्राला मिळाला आणि याचं अनुकरण केंद्राने केलं, ह्या याचं अनुकरण करत असताना केंद्राने ह्या रोजगार हमी योजनेचं महाराष्ट्र राज्य महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना केली आणि पूर्ण भारतभर याचा प्रसार केला आणि अवलंबली आणि त्याच महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये याने एक ग्राम रोजगार सेवक नियुक्त करण्याचा जीआर 2006 काढला। या योजनेची योग्य अंमलबजावणी व्हावी, या योजनेचं जो काही मूळ गाभा आहे मजूर गावातल्या जे वंचित आहे ज्याला काम मिळत नाही ज्याला भरकटावं लागतं त्या मजुरांना अधिक प्रमाणात काम उपलब्ध करून द्यावं ह्या अनुषंगानं ह्या योजनेची पायाभरणी पूर्ण देशात केली। देशाने 2005 याचं अनुकरण केलं आणि ही जग भारतामध्ये याची लागू झाली। त्याच धर्तीवर ज्यांनी महाराष्ट्राने चालू केली तर प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतला एक ग्राम रोजगार सेवक अशी नियुक्ती केली की ह्या योजनेची योग्य अंमलबजावणी होईल असा त्याचा मुख्य उद्देश होता। महाराष्ट्राला देखील 28,000 ग्राम रोजगार सेवकांच्या नियुक्त्या झाल्या आणि 2006 ते आतापर्यंत ह्या ग्राम रोजगार सेवक संघटनेनं 2 अधिवेशन घेतले। 2014 माननीय नितीन राऊत साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आमच्या मागण्याच्या अनुषंगाने आम्ही खुलताबाद इथं एक भव्य असं अधिवेशन घेतलं। त्यानंतर आता 2019 जयदत्तांना क्षीरसागर यांच्या उपस्थितीत औरंगाबाद इथं खूप मोठं एक असं अधिवेशन घेतलं। हे अधिवेशन आणि शासनाला वेळोवेळी विनंती करण्याचं कारण असं होतं की ग्राम रोजगार सेवकांचा जो काही प्रश्न आहे हा प्रश्न कुठंतरी मार्गी लागावा आणि ग्राम रोजगार सेवकांना न्याय मिळावा। परंतु महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र सरकार सोडून अन्य राज्यांमध्ये ग्राम रोजगार सेवकांना योग्य रीतीनं मानधन दिलं जातं, ग्राम रोजगार सेवकांना प्रमाणन अशी पोस्ट अन्य राज्यामध्ये दिली जाते, पण त्या योजनेचा जनक हे महाराष्ट्र आहे त्याच महाराष्ट्रामध्ये ग्राम रोजगार सेवकांवर अन्याय होत आहे।
त्याच अनुषंगाने ग्राम रोजगार सेवकांनी या महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघातर्फे भारतीय कामगार सेना संलग्न आमच्या या संघटनेतर्फे आम्ही कोर कमिटीचं आयोजन आणि पत्रकार परिषदेचं आयोजन करत आहोत की येणाऱ्या काळामध्ये जर ग्राम रोजगार सेवकांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहोत आणि त्याच आंदोलनाची घोषणा आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आमच्या बैठकीतून आम्ही करत आहोत. येणाऱ्या महिन्याभरात आम्ही शासनाला अशी विनंती करू इच्छितो की आमच्या जे काही प्रश्न आहे तुमच्याकडे जे आमच्या काही फाईल्स आहे आम्ही तुम्हाला निवेदन सादर केलेले आहे या निवेदनाच्या अनुषंगाने तुम्ही आमच्या मागण्या मान्य कराव्या. आमच्या ग्रामरोजगार सेवकाला किमान वेतन हे 18,000 रुपये द्यावं. ग्रामरोजगार सेवकांना ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी आहे ग्रामरोजगार सेवकांना प्रवास भत्ता द्यावा. ग्रामरोजगार सेवकांचं जी काही अडीअडचण होते त्या दूर कराव्या. ग्रामपंचायत स्तरावर नवीन बॉडी बदलली की लगेच ग्रामरोजगार सेवकांना बदललं जातं. हालांकी केंद्र आणि राज्य मोठ्या प्रमाणात ह्या याची अंमलबजावणी करणारं राज्य आहे परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये मुबलक असा 40,000 कोटीचा निधी केंद्र सरकारने याच्यासाठी राखीव ठेवल्यानंतर देखील महाराष्ट्र 2,000 कोटीच्या वरती आतापर्यंत याच्यामध्ये गेलेला नाही आणि याचं मुख्य कारण कोणतं असेल तर ग्रामरोजगार सेवकांमध्ये अशक्तता आहे. जो मेन गाभा मेन आत्मा ग्रामरोजगार सेवक आहे त्यांना ज्याच्यामध्ये काही मिळत नाही त्याच्यामुळं ग्रामरोजगार सेवक ह्या योजनेकडे पाठ फिरवत आहे. जर असंच चालत राहिलं आताच्या 19 आणि 20 जगावर आणि भारतावर एक मोठं संकट होतं त्या संकटाच्या कोविडच्या काळामध्ये आमच्या ग्रामरोजगार सेवकांनी मागच्या काळामध्ये 9,000 किंवा कमी त्याच्यापेक्षाही मजूर उपलब्ध करून दिले पण ह्या वर्षामध्ये 2 वर्षामध्ये 689 कोटी मजुरांना काम उपलब्ध करून दिलं. त्याचा जवळपास खर्च हा 1,800 कोटी रुपये होता आणि शासनानं जर याची योग्य अजून अंमलबजावणी केली असती ह्याच्या काही मजुराची फरफड झाली ही कुठेतरी थांबली असती. मला शासनाला हे निवेदित करायची आणि विनंती करायची आहे की आमच्या ह्या ज्या काही वर्षानुवर्ष प्रलंबित मागण्या आहेत ह्या मागण्या तुम्ही त्वरित मान्य नाही केल्या तर ग्राम रोजगार सेवक संघातर्फे आम्ही येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक कलेक्टर ऑफिसला निवेदन देणार आहोत मंत्र्यांना निवेदन देणार आहोत आणि मान्य रोयो मंत्र्याची व रोजगार हमीच्या संबंधित कोणत्याही अधिकाऱ्याची गाडी आम्ही पूर्ण राज्यभर फिरू देणार नाही असा निर्धार आम्ही या ठिकाणी केलेला आहे. आम्ही अनेक वेळा त्यांना निवेदन केले माननीय मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही बैठका झाल्या परंतु आम्हाला जे काही पाहिजे हे आतापर्यंत मिळालेलं नाही आणि रोजगार सेवकाला याच्यामधनं जर ह्या जी योजना आहे याचा खरं गाभा जर शासनाने समजला आणि अधिक प्रमाणात जर आपल्याला काम उपलब्ध करून दिलं तर ही आत्ता महाराष्ट्राची जी 2,000 कोटीची आहे म्हणजे सरासरी 100 दिवसाच्या याच्यामध्ये महाराष्ट्र हे 45 दिवस काम देण्यास सक्षम झालेलं आहे. म्हणजे जे 65 दिवस हे काम आहे 55 दिवस हे जे बाकी राहिलेली आहे जर शासनाने योग्य रीतीनं ग्राम रोजगार सेवकांना न्याय दिला आणि रोजगार सेवकांना जर मानधन उपलब्ध करून दिलं तर ही योजना 100 दिवस करून राज्य हे अन्य राज्याच्या तुलनेत 10,000 कोटी खर्च करणारं राज्य ठरेल आणि केंद्राकडनं हा मुबलक पैसा उपलब्ध होतो तरी राज्य शासन याच्यामध्ये निराश असत. आता याचे अनेक कारण असले तरी या ठिकाणी बोललं काही ते योग्य होणार नाही. याच्यामध्ये अनेक ठिकाणी काम करत असताना आमच्या काही लोकांवर आरोप केले जातात आणि सरपंच बदलला त्यांचं त्यांनी ऐकलं नाही की लगेच आमच्या रोजगार सेवकांना बदलून देण्याची प्रक्रिया ही चालू असते. मग आम्हाला शासनाकडे मागणी अशी करायची आहे तुमच्या सर्वांच्या माध्यमातून की ग्राम रोजगार सेवकांना हे सुरक्षा दिली पाहिजे. कोविडच्या इतक्या भयानक संकटामध्ये देश रुजत असताना आमच्या रोजगार सेवकांनी 689 कोटी मजुरांना काम उपलब्ध करून दिलं आणि त्याच रोजगार सेवकांना संरक्षण नंतर ही दुर्दैवी गोष्ट आहे. जो मजुरांना काम उपलब्ध करून देतो मजुरांना मजुराचा आत्मा आहे त्यालाच जर शासन इतक्या घेत असेल तर इतकी दुर्दैवी गोष्ट काहीच नाही. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.